गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा अशी ओळख आहे जिल्ह्यात. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागाकडून धान खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र यावर्षी शासकीय धान केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी धान खरेदी झाले. तर मागच्या वर्षी 40,98,000 क्विंटल धान खरेदी झालं. मात्र यावर्षी 25,00,000 क्विंटल सुद्धा धान खरेदी झालं नाहीये. यावर्षी धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. खाजगी व्यापाऱ्यांना उच्च दरामध्ये धान विक्री करत असल्याचं चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला घाबरून उडालेल्या धावपळीत एका ज्येष्ठ रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फेरीवाल्यांनी प्रचंड धावपळ केली त्यामध्ये हातगाडीचा जोरदार धक्का लागल्यानं मनोहर महाडिक या रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. येवला शहरातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं आढळलंय. नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं या अतिक्रमणावर हातोडा चालवला गेलाय. जवळपास या महामार्गावरील 50 ते 60 अतिक्रमण काढले गेले असून यापुढे जर अतिक्रमण केले तर कठोर कारवाई देखील केली जाईल अशी माहिती समोर येते. पालघरच्या वाडा तालुक्यातील कुडूस जवळ शाळेच्या बसच्या धडकेत बाईक चालक नयन सुरेश घोगरा याचा जागीच मृत्यू झालाय. तर मागे बसलेल्या बाईक स्वार गंभीर जखमी झाले. शाळेच्या बसनं बाईक स्वाराला ओव्हरटेक करताना धडक दिली. शाळेची बस आणि चालक कुडूस पोलिसांच्या ताब्यात आहे. गंभीर जखमी असलेल्या बाईक स्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या आदिवासी भाग असलेल्या राजावाडी परिसरात अर्ध्या पांढरा तर अर्धा पिवळ्या फुलांचा पळस बघायला मिळतोय. आयुर्वेदिक वनस्पती म्हणून समजल्या जाणाऱ्या पिवळ्या फुलांच्या पळसाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून सुद्धा नागरिक येत आहेत. पिवळा पांढरा फुलांचा हा पळस मोठ्या जंगलात पाहायला मिळतो. पण आता हिंगोली जिल्ह्यातल्या वनपरिक्षेत्रात हे वृक्ष दिसल्यानं अंधश्रद्धा बाळगणाऱ्या नागरिकांकडून फूल पान मुळे तोडून नेऊन या दुर्मिळ वृक्षाला नाहीसं करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वृक्षप्रेमींनी दुर्मिळ वृक्षाचं रक्षण करण्याची मागणी केली आहे. नक्षलवादाशी संबंधित प्रकरणी जी एन साईबाबासह त्याच्या 4 सहकाऱ्यांची मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली. 2013 दक्षिण गडचिरोलीचे नक्षली कमांडर नर्मदा अक्का यांना काही लोक भेटायला गेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर 7 मार्च 2017 गडचिरोली सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी वाढती उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील शाळांच्या वेळेमध्ये फेरबदल केले गेलेत. मंगळवार 5 मार्च नवीन वेळापत्रकानुसार सकाळच्या सत्रात शाळा भरवल्या जातील. या संदर्भात शिक्षण विभागानं गटशिक्षणाधिकाऱ्यांना 4 मार्च रोजीपासूनच शाळा भरवाव्यात असे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेत. राज्यातील 59,000 शिक्षकांनी 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे अनेक शाळा तपासणीविना उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून येत. छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळात 550 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडलेत. संभाजीनगर विभागात हे प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. तसंच यामुळे आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे निकालही रखडतील. दरम्यान या परत आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षक तपासणार की नाही याबद्दल शिक्षकांची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे उमरट येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे आणि परिसराचं सुशोभीकरण शुभारंभ केला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभासाठी उपस्थित होते. यामध्ये शुभकालीन जननी कुंभळा जाई मंदिराचं सुशोभीकरण सुद्धा केलं गेलंय. समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचं बांधकाम, बुरुजाचं बांधकाम तसंच इत्यादी कामे यामध्ये केली गेली आहेत. यासाठी सुमारे 4,15,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवकाळीमुळे
घरे, जनावरे, गोठे आणि इतर प्रकारचे नुकसान झाले त्याबाबत आपत्ती व्यवस्थापन गोंदिया यांनी एकूण 1,60,00,000 रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती. मात्र शासनानं 1 एप्रिल ते जुलैपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई 50% रक्कम म्हणजे 80,00,000 रुपये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दिली आहे. त्यामुळे अद्यापही नुकसान भरपाईचे 80,00,000 रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ शहराला लागून असणाऱ्या ओव्हरब्रिजवर आज पहाटे 5 सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झालाय तर यामध्ये अन्य तिघे जखमी झालेत. जखमींना गोवा येथे उपचारासाठी हलवलं गेलंय. मनमाड शहरात असलेले गोदाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. गोदाममधून धान्य घेण्यासाठी येणारे शेकडो ट्रक रस्त्यावर थांबत असल्यानं शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांसह पुणे इंदौर या महामार्गावर रोज वाहतुकीची कोंडी होती आहे. वर्धा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 2,974 कोटींचे करार केले गेलेत. परिषदेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. 7,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार. तसंच परिषदेमध्ये जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शशिकांत शिंदे यांचा मंगळवारी पुणे येथे विवाह सोहळा पार पडला. यानिमित्त साताऱ्यातील जावळी तालुक्यात हुमगाव येथे देवदर्शनासाठी काढलेल्या आपल्या मुलाच्या वरातीत आमदार शशिकांत शिंदे हे तुतारी वाजवून वरातीमध्ये थिरकले. पवार गटाला सध्या तुतारी हे चिन्ह मिळाल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांनी वाजवलेल्या तुतारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचा उत्साह नेदरलँडमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. नेदरलँडच्या हेग या शहरात राहणाऱ्या देशपांडे कुटुंबाकडे गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यांच्या चरित्राचं पारायण केलं गेलं. ऍडव्होकेट प्रणिता देशपांडे आणि अद्वैत देशपांडे यांनी राहत्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शहांचा दौरा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना त्यांच्या घरामध्ये अकोला पोलिसांकडून बंदिस्त केलं गेलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर आगमन झालं. यावेळेस विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ सुभाष भामरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमित शहा आज जळगाव दौऱ्यावरती आहेत. सागर पार्क मैदानावर होणाऱ्या युवा संमेलनात युवकांना अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, राज्यमंत्री भारती पवार, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित असणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी जळगावात जय्यत तयारी केली गेली आहे. जळगावातील चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकृती असलेले फलक लावले गेलेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात आज भाजपानं शक्तीप्रदर्शन केलंय. गृहमंत्री अमित शहा सोमवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. राजकीयदृष्ट्या अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा आहे. त्यांच्या याच दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होणार आहे. अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शहा हे मुंबईला मुक्काम करणार आहेत. त्यामुळे मुंबईत आज महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावलेत. त्यातील काही बॅनर फाडले गेलेत. दरम्यान हे बॅनर कुणी फाडले याबाबत नेमकी माहिती समोर आली नाहीये. मात्र अमित शहांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडल्यानं नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी सभा होणार आहे, त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात सभेसाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली गेली. दरम्यान सभेपूर्वीच तालुक्यातील टुणकी येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी घोषणा देत बॅनर फाडून सरकारचा निषेध केलाय. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. अजय आसाराम साळुंके आणि संतोष गोरेया या दोन जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली तसेच मालाड येथील कार्यालय यांना ते भेट देणार आहेत. दरम्यान भेटीदरम्यान पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत. मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे. 7 ते 9 या तारखेदरम्यान नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 7 तारखेपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन आरती सुद्धा करणार आहेत. यंदा मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. याच वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागलेत. तसेच वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी राज ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झालाय. त्याचा संग्रहालय प्रशासनाकडून शोध सुरू आहे, मात्र तो सापडला नसल्यानं प्राणी संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर आलाय. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरू नये यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावले गेलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या वतीनं केला गेलाय. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. मतदान केंद्राची पाहणी, ईव्हीएम तपासणी तसेच आढावा बैठक घेत निवडणूक तयारी जोरात सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला गेलाय. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेकडून अग्निशामक बंबाचा वापर करूनही अतिक्रमित सोमवारचा बाजार उठत नसल्यानं रस्त्यावर पाणी सोडण्यात आलं, जेणेकरून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू ओल्या होण्याच्या भीतीनं दुकानं उठतील असा प्रयत्न नगर परिषदेच्या वतीनं केला गेला. गेल्या काही दिवसांपासून शिरपूर शहरातील करवत नाका परिसरात शहादा शिरपूर रस्त्यालगत दर सोमवारी बाजार भरत असतो. मोठ्या प्रमाणात या बाजारात गर्दी होत असल्यामुळं या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. राज्यात पोलीस भरती होतीये. आजपासून राज्यात 17,000 पोलिसांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये 3,500 पोलिसांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर पोलीस भरतीची माहिती उपलब्ध असेल. 31 मार्च पर्यंत पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. मुंबईमध्ये 2,572 पोलीस शिपाई भरती तर 917 चालक पदाची भरती केली जाणार आहे. शरद पवार येत्या 13 तारखेला नाशिकमध्ये तुतारी फुंकणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिली सभा ते घेणार आहेत. निफाडमध्ये पहिली सभा घेत शरद पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. छगन भुजबळ यांचा मतदारसंघ देखील याच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतो. अद्याप दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले नसले तरी शरद पवार पहिली सभा घेणार आहेत.